तर आज आपण बघणार आहोत मागच्या 3 दिवसांचे 15 प्रश्न. पहिला प्रश्न बघा. केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या आर्थिक उपाययोजनांतर्गत कंपनी कर अर्थात कॉर्पोरेट टॅक्समध्ये किती टक्के कपात केली? त्याचं उत्तर आहे 10%. आणि लक्षात असू द्या की पूर्वी जो 34.94% असलेला कंपनी कर होता तो सध्या 25.17% कमी करण्यात आलेला आहे. आणि म्हणजेच तो 9.77% कमी करण्यात आलेला आहे. त्याला डबल मानाने आपण 10% असे म्हणतो. पुढील प्रश्न बघा. सात पाटील कुल वृत्तांत या कादंबरीचे लेखक कोण आहेत? त्याचं उत्तर आहे रंगनाथ पठारे. याच्याविषयी माहिती बघूया. ताम्रपट या कादंबरीचे लेखक तसेच कादंबरी लिहिण्याचा रस्ता हा सत्य शोधण्याचा रस्ता असतो असे म्हणणारे रंगनाथ पठारे यांनी या कादंबरीचे लिखाण केले आहे. पुढील प्रश्न बघा. पद्मश्री शिवाजीराव पटवर्धन व पार्वतीबाई पटवर्धन यांच्या जीवनावर आधारित बिल्वदल या पुस्तकाचे लिखाण कोणी केले? त्याचं उत्तर आहे अनुताई वाघ. या ठिकाणी लक्षात असू द्या की पद्मश्री शिवाजीराव पटवर्धन व पार्वतीबाई पटवर्धन यांनी तपोवन ही संस्था उभारून त्यामार्फत कुष्ठरोग्यांची सेवा केली आणि अनुताई भागवत या त्यांच्या कन्या होत्या. त्यासुद्धा स्वतः समाजसेविका होत्या आणि नुकतेच त्यांचे निधन झालेले आहे. 1972 साली अनुताई भागवत यांना दलित मित्र पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आले होते. पुढील प्रश्न बघा. कझाकस्तानमधील नूर सुलतान येथे पार पडलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत विनेश फोगट या महिला कुस्तीपटूने किती किलो वजनी गटात ब्रॉन्झ पदक जिंकले? त्याचं उत्तर आहे 53 किलो वजनी गटामध्ये. पुढील प्रश्न. विमानवाहू युद्धनौकांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी नौदलाची सर्वात मोठी सुकी गोदी अर्थात ड्राय पोर्ट कुठे बांधण्यात आली? त्याचं उत्तर आहे मुंबई येथे. या संदर्भात माहिती बघूया. या गोदीची लांबी जी आहे ती 81 मीटर लांब असून रुंदी 45 मीटर तर खोली 17 मीटर असणार आहे. आणि 28 सप्टेंबरला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या गोदीचे उद्घाटन होणार आहे. पुढील प्रश्न बघा. 21 ऑक्टोबर 2019 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र व हरियाणामधील विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी खर्च मर्यादा किती ठेवण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे 28 लाख रुपये. या संदर्भात माहिती बघूया. सध्याचे हरियाणाचे जे मुख्यमंत्री आहेत ते मनोहरलाल खट्टर आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या सर्वांना माहितीच असेल श्री देवेंद्र फडणवीस. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या 288 जागांसाठी तर हरियाणाच्या 90 जागांसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होऊन 24 ऑक्टोबरला त्याचे निकाल लागणार आहे. पुढील प्रश्न बघा. 92व्या ऑस्कर पुरस्कारासाठी यावर्षी भारताच्या वतीने कोणत्या चित्रपटाला पाठवण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे गली बॉय. गली बॉय हा रणवीर सिंह व आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेला व झोया अख्तर यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. पुढील प्रश्न बघा. अमित पंघल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे बॉक्सिंग. रशियामध्ये पार पडलेल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत अमित पंघल याने 52 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. या जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे हे लक्षात असू द्या. अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या शाखोबिदिन झायरोकडून त्याला तो पराभूत झाला. पुढील प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हाऊडी मोदी हा कार्यक्रम कुठे पार पडला? तर त्याचं उत्तर आहे अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील ह्युस्टन या शहरात हा कार्यक्रम पार पडला. टेक्सास हे अमेरिकेतील लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. साधारणतः 50,000 भारतीय व अमेरिकन नागरिकांची त्या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. पुढील प्रश्न बघा. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने चांद्रयान 2 मोहिमेची किती टक्के उद्दिष्टे पूर्ण झाल्याचे जाहीर केले? तर नुकतंच इस्रोचे जे संचालक आहेत KC1 यांनी सांगितलं की चांद्रयान मोहीम ही 98% यशस्वी झालेली आहे. पुढे बघा. हवामान बदल अर्थात क्लायमेट चेंज प्रश्नावर जगभरात होणाऱ्या निदर्शनांचा केंद्रबिंदू असलेली ग्रेटा थनबर्ग ही हवामान कार्यकर्ती कोणत्या देशाची आहे? त्याचं उत्तर आहे स्वीडन. ती 16 वर्षीय मुलगी असून ती स्वीडनची आहे. आणि जगभरातील नेत्यांचे हवामान बदलांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी तिने जे आंदोलन सुरू केलेले आहे तिचे त्यांचं असं म्हणणं आहे की देअर इज नो प्लॅनेट बी मेक द अर्थ ग्रेट अगेन
आणि जगभरातील हवामान बदलाच्या मुद्द्यावर यांनी 40 लाख लोक रस्त्यावर आलेल्या त्या कार्यक्रमाच्या याने पुढील प्रश्न बघा. सौदी अरेबियातील तेल कंपनीवर हल्ला करणारे हुती बंडखोर कोणत्या देशाचे आहेत? त्याचं उत्तर आहे यमेन. या बंडखोरांनी आत्ताच आपल्या 8-10 दिवसाआधी सौदी अरेबियातील अरामको या जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर हल्ला केला होता. कझाकस्तानमध्ये पार पडलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत राहुल आवारे याने किती किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले? त्याचं उत्तर आहे 61 किलो वजनी गट. राहुल आवारे हा महाराष्ट्रीय कुस्तीपटू असून त्याने 61 किलो वजनी गटात अमेरिकेच्या टायलर ली ग्राफ याला पराभूत करून कांस्य पदक जिंकले. पुढील प्रश्न बघा. 93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे लेखक फ्रान्सिस दिब्रिटो. पुढील प्रश्न. 2019 साठीचा महाराष्ट्र शासनाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? त्याचं उत्तर आहे पंडित अरविंद पारिख यांना. 91 वर्षीय अरविंद पारिख हे प्रसिद्ध सतारवादक आहेत, हे लक्षात असू द्या. आणि या पुरस्काराचं स्वरूप असं आहे की 5 लाख रुपये मानपत्र स्मृतिचिन्ह या पुरस्कारांतर्गत दिलं जातं. धन्यवाद.